हे मानवी हा बऱ्याच गोष्टी करू शकतात. खाणं पिणं आणि इतर शारीरिक कार्य करण्याव्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य आपल्या तळहातांमध्ये. तुम्ही तुमची ऊर्जा प्रणाली एका विशिष्ट पद्धतीने घडवू शकलात किंवा चैतन्याच्या आणि तीव्रतेच्या एका विशिष्ट पातळीवर आणू शकलात, तर तुमच्या लक्षात येईल की आपले हे हात एक अलौकिक साधन आहेत. योगामध्ये असं म्हणतात, अनामिका किंवा रिंग फिंगर हिच्या इथून ते इथपर्यंत एवढ्या भागाने संपूर्ण ब्रह्मांड तुम्ही नियंत्रित करू शकता. यात सर्व काही दडलेले हे जणू कम्प्युटरच्या माउस प्रमाणे. इथून तुम्ही तुमच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये हवे तसे बदल घडवू शकता, पण ते कसं करायचं हे माहीत असेल तरच. आता तुमची बोटे नुसती घासत बसू नका, ते तसं काम करणार नाही. जर शरीर यंत्रणेची तुम्हाला पुरेपूर माहिती असेल तर मग हे जणू तुमच्या कम्प्युटरच्या माउस सारखं काम करेल आणि तुम्ही हवं तसं ते वापरू शकाल. केवळ ह्या अनामिकेच्या सहाय्यानं तुम्ही तुमची शरीर यंत्रणा हवी तशी सक्रिय करू शकता. तर खाणं पिणं आणि इतर शारीरिक क्रियांच्या व्यतिरिक्तही हे हात बऱ्याच गोष्टी करू शकतात. त्यामागे एक मोठं विज्ञान आहे, पण तो फार मोठा विषय आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्याइतका आज आपल्याकडे वेळ नाही आहे. तर तुमचे हात फक्त असे पलटण्यानं तुमची श्वसनक्रिया बदलते. केवळ तुमचा श्वासच नव्हे तर तुमची मूलभूत ऊर्जा ज्या पद्धतीनं कार्य करते ती असं आणि असं केल्यानं पूर्णपणे बदलून जाते. फक्त असं आणि असं केल्यानं सुद्धा त्याच्यामध्ये खूप बदल होतो. अशा प्रकारे तळ हात हे एक साधन आहेत. दिवसातून किती वेळा तुमच्या न कळत तुम्ही असं असं करता, कोणी तुमच्याकडून काही मागितलं की भारतात त्याचा अर्थ नकार असा आहे. तुम्ही सतत असं करत असता आणि तरी तुम्हाला शांत आणि आनंदी असण्याची अपेक्षा आहे. नाही, जीवन तसं कार्य करत नाही. तुम्ही असं करत राहिला तर तुम्ही तुमच्या ऊर्जेला पूर्णपणे गोंधळून टाकाल. शांती शांती, पण ती काही मिळणार नाही. फक्त स्मशानात तुम्हाला शांती मिळेल. हो, खरंच ती तशी मिळणार नाही. हे असं आहे, समजा तुम्ही कार चालवताय, क्लच ब्रेक तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तुम्ही तुमच्या मर्जीनुसार हवं ते दाबत सुटलात कार मधल्या म्युझिकच्या तालावर, तर तुम्ही किती अडाणी ड्रायव्हर व्हाल तुम्हाला माहितीये. तुमची सुख समृद्धी सुद्धा अशीच गचके खात खात घडलीय. हो ना, तुमची सुख समृद्धी सुद्धा खूप अडखळतच घडलीय. तुमची शांती आनंद नेहमीच असे गचके खात असतात, कुठल्याही क्षणी खोल खड्ड्यात पडणार आणि कुठल्याही क्षणी ते पुन्हा वर येणार. आता तुम्ही तुमचे हात या प्रकारे घडवू शकता की तुम्हाला इथे बसल्या बसल्या तुमचा हात असा हलवला तर जगातल्या दुसऱ्या एखाद्या भागात काहीतरी घडवून आणू शकता. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी एखादी गोष्ट घडवून आणू शकता, कोणत्याही ठिकाणी, हवं तिथं अगदी अचूकपणे. कारण तळ हात हे एक साधन आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी ते कंट्रोल पॅनल सारखं काम करतात. तुम्ही स्वतःला एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून ठेवू शकता किंवा स्वतःला एका विशाल शक्यतेत बदलू शकता, पण हे काहीही झालं तरी कंट्रोल पॅनल मात्र इथंच आहे. एक प्रकारे हे शरीर आणि मनुष्याची संपूर्ण शरीर यंत्रणा खूप साऱ्या शक्यतांसाठी खुली करण्यासाठी हे बोट खूप महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीनं तुमची बायको किंवा नवरा बनण्यासाठी खुलं व्हावं असं जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही त्यांच्या अनामिकेत अंगठी घालता, रिंग फिंगरवरच, नाही का? म्हणजे एक प्रकारे माणसं त्यामुळे खुलतात सुद्धा. काही ना काही प्रकारे त्यांना कळलेलं आहे की ह्या बोटात अंगठी घातल्यानं काही गोष्टी घडून येतात आणि याच बोटाचा वापर केला गेला, दुसरं कुठलंच बोट नाही. आजकाल काही मॉडर्न लोक हाताच्या अंगठ्यांमध्ये सुद्धा अंगठी घालतात. हे करणं फार चुकीचं आहे, कारण त्यामुळे तुम्हाला हाताळता येणार नाही अशा काही ऊर्जा तुम्ही तुमच्याकडे आकर्षित कराल. अनामिकेत अंगठी घातल्यानं शरीर यंत्रणा सुद्धा स्थिर होते. अनामिकेवर एखादी धातूची वस्तू धारण केल्यानं तुमच्या यंत्रणेमध्ये स्थैर्य निर्माण होतं. याचे इतर बरेच पैलू आहेत, पण सर्वसामान्य शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या यंत्रणेचे पैलू खुले करण्यासाठीच हे एक रिमोट कंट्रोल आहे. जर ही शरीर यंत्रणा खुली नसेल तर तुमच्यासाठी ब्रह्मांड सुद्धा नसेल, तुमचे डोळे उघडे नसतील तोवर हे जग सुद्धा नसेल, नाही का? तुमचे डोळे बंद असतात तेव्हा तुमच्यासाठी हे जग सुद्धा अस्तित्वात नसतं. त्याचप्रमाणे ही यंत्रणा खुली केल्याशिवाय तुमच्यासाठी हे ब्रह्मांड सुद्धा खुलं होणार नाही.
तर ही अनामिका हिचा ब्रह्मांडाशी तसा काही संबंध नाही, तिचा संबंध या मानवी शरीराशी आहे। ही शरीर यंत्रणा, हिला जर तुम्ही खुले करू शकला तर मग तुमच्यासाठी ब्रह्मांड खुले असेल। ब्रह्मांड तर सदैव इथेच आहे, फरक एवढाच आहे की तुम्ही त्यासाठी खुले नव्हता। अनामिकेचा वापर कसा करावा हे जर तुम्हाला माहिती असेल आणि त्यासाठी बराच वेळही लागेल तोपर्यंत तुम्ही ते करू नका। ध्यान करताना असं मुळीच बसू नका, त्यामुळे तुमच्या ऊर्जा वेगवेगळ्या मार्गाने वाया जातील। योगमुद्रा किंवा तळवे खुले ठेवून ध्यान करणंच उत्तम आहे। ध्यानात अनामिकेचा वापर करू नका, कारण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे।